कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील पन्नास भाविकांना विषबाधा झाली असून पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत संगमेश्वर येथील भाविक यात्रेच्या एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आले होते ते दुंडा महाराज मठाशेजारी इनामदार वाडा येथे वास्तव्यास होते शुक्रवारी एकादशी असल्यामुळे त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले होते रात्री अडीचच्या सुमारास पन्नास ते साठ भाविकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला त्या सर्व भाविकांना नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या भाविकांवर डॉक्टर धोत्रे उपचार करीत आहेत